भोसरी MIDC मधील सेंचुरी कंपनीत आग लागली. ही घटना सकाळी 10:00 सुमारास घडली असून 2 जणांचे हात या बचाव कार्यात भाजले आहेत. भोसरी MIDC मधील सेंचुरी एका कंपनीत सकाळी 10 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच वल्लभनगर अग्निशमन विभागाचे 2, भोसरी प्राधिकरण तळवे अग्निशमन दलाचे प्रत्येकी 1, बजाज कंपनी आणि हिंजवडी MIDC अग्निशमन विभागाचे असे एकूण 8 बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, मात्र आगीचे नेमकं कारण अद्याप समजलेले नाही. तसेच घटनास्थळी जीवित अथवा वित्तहानीबाबतही माहिती मिळू शकलेली नाही आहे. 10:20 आम्हाला वर्दी आली, प्रथम वर्दी आली. इंडस्ट्रीयल यारन प्लँट म्हणून आहे त्यांचं, टायरचं धागा बनवतं आहे. त्या या प्लँटला आग लागलेली आल्यानंतर संत तुकाराम नगर, भोसरी प्राधिकरण, तळवडे इथून 8 गाड्या रवाना केले. MIDC, भोसरी, टाटा मोटर्स सर्व गाड्या घटनास्थळी आली. पाणी मारायचं काम चालू होती. धूर जास्त झाल्यामुळे आग विझवण्यास अडचण येत होती आम्हाला. एकूण 2 नुकसानचं अजून जास्त हे इंतजाम हे चालू आहे, अजून समजू शकली नाही. अंदाजे अजून समजू शकले नाही. नुकसान किती झालं ते अजून अद्याप कळवलेलं नाही.